दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथे आद्य कवी महर्षी वाल्मिकी जयंती निमित्ताने बाल कीर्तनकार ह ब प प्रज्ञा महाराज पुजारी यांचे कीर्तन रूपी सेवा संपन्न झाले. अंत्रोळी येथे मागील 15 वर्षीपासून आद्य कवी महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते. आज विशेषतः प्रहार संघटनेचे तालुका संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र पोलीस टाइम न्यूज चॅनलचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी अभिमान घंटे यांच्या 36 वाढदिवसानिमित्त त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून कीर्तन रूपी सेवेचा खर्च केला व त्याच ठिकाणी आपला वाढदिवस साजरा केला. बाल कीर्तनकार ह ब प प्रज्ञा महाराज पुजारी यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. ही कीर्तन रूपी सेवा प्रहार संघटनेचे तालुका संपर्क प्रमुख अभिमान घंटे यांची होती. यावेळी वैष्णवी भगरे, अंकिताताई घुले, प्रहार संघटनेचे मनगोळी गावचे शाखा प्रमुख अब्दुल गनी शेख, मनगोळी गावचे माजी सरपंच समाधान घंटे, बाळासाहेब पवार, लक्ष्मण पाटील, आनंद वनकडे, तसेच महर्षी वाल्मिकी तरुण मंडळ अंत्रोळी अध्यक्ष रावसाहेब कोळी, नागनाथ कोळी, आकाश कोळी, राजू कोळी, रेवणसिद्ध कोळी, गोविंद कोळी, संजय कोळी, रोहित कोळी, रावसाहेब महादेव कोळी, गणपती कोळी, संतोष कोळी यांच्यासह अंत्रोळी येथील ग्रामस्थ मंडळी व महर्ष वाल्मिकी तरुण मंडळातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होती. दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी. रामकृष्ण हरी, माझं नाव प्रज्ञा पुजारी. मला इथं कीर्तन करण्याची संधी हबप अभिमान घंटे यांच्यामुळे आली. त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि वाल्मिकी ऋषी या जयंतीनिमित्त पण आणि अभिमान घंटे महाराज यांचा वाढदिवस होता त्यांच्या निमित्त पण मला कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेवर आली. हे माझं परम भाग्य समजते व माझ्या कीर्तनाला सुरुवात करते. या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेला तुम्हाला बोलवलं होतं मंडळाने, तुम्हाला कसं वाटते? आम्हाला इथं खूप छान वाटलं. मला इथं अंत्रोळीचे तरुण वाल्मिकी ऋषीचे तरुण मंडळ असतील त्यांचे पण धन्यवाद. खूप छान वाटलं मला. धन्यवाद.